वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज आहे संडे, संडे आहे. सध्या निवांत रेस्ट करतोय, काही प्लॅन नाही आज काय करण्याचा. टिओला करमत नव्हतं म्हणून थोडं प्लॅन करतोय आता आम्ही सध्या बाहेर जाण्याचा टिओसाठी. बघू काय ठरतंय. अपेक्षा आणि टिओ रेडी झालेले आहेत, आता मी पण रेडी होऊन खाली जातो, त्यानंतर बघू डिसाईड करू कुठे जायचं काय करायचं. ही आहे आमच्या टिओची बॅग. ॲक्च्युली या बॅगमध्ये म्हणजे टिओला जे काही गोष्टी लागतात टिओच्या रिलेटेड, म्हणजे फिडिंग बॉटल, डायपर्स, सॅनिटायझर, जे काही गोष्टी आहेत टिओच्या, तर त्यासाठी आम्ही स्पेशल बॅग केलेली आहे. टिओ पण रेडी झाले, मी पण रेडी झालो आहे, आता अपेक्षा पण रेडी झाली, आता आम्ही बाहेर पडतोय. टिओ सांगेल तिथं जायचं आपण. टिओ कुठे जायचं सांग. टिओ कुठे जायचं. हा अरे कुठे जायचं सांग ना. हा कुठे जायचं की कुठे जायचं. हा कोण शू. हा कुठे जायचं सांग, नीट सांग. हा मनातल्या मनात म्हणत असेल डॅडा थांबा, एकदा बोलायला यायला लागलं ना मग सांगते कुठं कुठे जायचं. हा आहे का नाही टिओ. टिओ बी जस्ट लाईक. हा टिओ आमच्या कॉलनीमध्ये सगळ्यांची फेवरेट झालेले. तर आता आम्ही चाललेलो आहे इस्कॉन टेम्पलला, म्हणजे आमच्या तिघांचं डिसाईड झालं. टिओ तर काय असं सहमती मिळते टिओची, ती काय बोलत नाही काय नाही, त्यामुळे असं सहमती मिळते. तर चाललो इस्कॉन टेम्पलला सध्या. पण व्ह्यूअर किंवा फ्रेंड जर असेल आउट ऑफ सोलापूरचा, तर त्यांच्यासाठी म्हणून सांगतो अक्कलकोट रोडलाच आहे इस्कॉन टेम्पल. म्हणजे सोलापूरपासून पाण्याच्या टाकीपासून जेव्हा अक्कलकोट रोडला जातो आपण, तर तिथं 1.5 किलोमीटरवरतीच आहे इस्कॉन टेम्पल. म्हणजे जर कोणी अक्कलकोटला जात असेल तर तिथं पण जाऊ शकता इस्कॉन टेम्पलला व्हिजिट करून, तुम्ही अक्कलकोटला पण जाऊ शकता. टिओची तर मस्ती कंटिन्यू चालूच असते फुल ऑन, तिला काही दम निघत नाही गाडीमध्ये बसायला. टिओ ए टिओ टिओड्या आवाज येते का नाही माझा. अक्कलकोट रोड उड्डाण पूल झाल्यापासून म्हणजे रहदारी थोडी बऱ्यापैकी कमी झालेली आहे, आणि इमिजिएटली म्हणजे लवकरात लवकर पोहोचतो आपण कुठेही जायचं झालं तरी. रहदारी एवढी नाही आहे सोलापूरमध्ये. संध्याकाळी लाईट लागतात त्यावेळेस भरपूर छान वाटतं हा रोड. फ्युअल कमी झालेलं आहे तर फ्युअल भरून घेतो डिझेल. ऐका नाही येत. 1100 करा. अक्कलकोट रोडला एक CNG पेट्रोल पंप आहे, भरपूर गर्दी राहते इथे. इथं खूपच अंधार झालेला आहे, मंदिरामध्ये पोहोचलेलो आता सध्या. एवढी गर्दी नसते मंदिराला पण आज भरपूर गर्दी दिसते. जर नव्हतं तर हे आहे इस्कॉन टेम्पल श्रीकृष्णाचं. कुठं आलो आपण टिओ. हा कुठं आलो आपण. मंदिरला, इस्कॉन मंदिरला. मंदिर पण खूप छान बनवलेलं आहे इस्कॉन टेम्पल मधलं. पायापडा स्वामींचे. पायापडा पायापडा. जय बप्पा. हरे कृष्णा हरे रामा राम राम हरे हरे. झालंय आणि आता टिओ पण झोपलेली आहे, आणि येता येता थोडीशी भूक पण लागली होती. तर अपेक्षेला मी सजेस्ट केलं की वडापाव खाऊया, म्हणजे जे की आमचं माझं फेवरेट आहे. ॲक्च्युली अपेक्षेला एवढा आवडत नाही पण माझं फेवरेट आहे. आम्ही वडापाव खाण्यासाठी या इथे येतो सोलापूरमध्ये जम्बो वडापावला. 2 जम्बो किती. तर या वडापावची खासियत हीच आहे की याचा साईज भरपूर मोठा आहे ॲक्च्युली, त्यामुळे बहुधा याला जम्बो वडापाव म्हणतात. रात्रीचे वाजलेत आता सध्या 8:30 आणि टिओ झोपलेलीच आहे, ती काही जागी झालेली नाही. तर ॲक्च्युली फर्स्ट खायला जायचा प्लॅन होता आमचा, माझा ना अपेक्षेचा, पण टिओ झोपल्यामुळं जायचं सध्या कॅन्सल करतोय. बघू नेक्स्ट टाईम ज्यावेळेस बाहेर पडेन त्यावेळेस जाईन कदाचित. फायनली आता आम्ही घरी आलोय,
तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. तर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. टिओ तू काय म्हणणार आहे का? तर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.